हॅलो फ्रेंड, जर कोणतीही भाजी घरात नसेल तर घरी टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न सर्वांना पडतोच. तर चला मग आज आपण नवीन रेसिपी बघूयात. तर त्यासाठी मी एक कढई तापत ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती. त्यामध्ये एक चम्मच तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे, आपण त्यामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण त्यामध्ये जिरं टाकूयात. जिरंही चांगलं फुललं आहे. आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात. त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. हा कांदा आपण नरम होऊ देऊयात. कांदा नरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात. टोमॅटोही आपण नरम होऊ देऊयात. टोमॅटो सुद्धा नरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर अर्धा चम्मच हळद, दोन चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, हे मसाले आपण परतून घेऊयात. ह्याला आपण तेल सुटू देऊयात. त्यासाठी मी चण्याची डाळ व बटाट्याची फोडं उकडवून घेतलेली आहेत. ती आपण त्यामध्ये टाकू द्या. पाहू शकता खूप छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊयात. आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात. त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, हे आपण मिक्स करून त्याला छान असा कड काढून घेऊयात. भाजीला कड आलेला आहे. आपली भाजी तयार आहे. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.